पासून आमचं हे आंदोलन सुरू होईल, म्हणजे 15 रात्री 12 वाजल्यानंतर ते 16 सकाळपासून म्हणत होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा सगळ्या भागामध्ये हे दूध संकलन बंद, दूध वाहतूक बंद, दूध विकायचं नाही आम्हाला, फुकट वाटतो आम्ही. आम्ही असं आवाहन करू की नासाडी करू नका, वासरांना पाजा, गोरगरिबांना द्या, शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन म्हणून फुकट नेऊन द्या, शक्यतो दुधाची नासाडी करू नका, असं आमचं सांगणं आहे. पण शेतकऱ्यांचा संताप एवढा मोठा आहे की ना, त्यांचं असं म्हणणं आहे की पावसाचं पाडणारं पाणी, पण त्या पाण्याची किंमत सुद्धा ते वाहूनच जात असतं, तर त्याची किंमत 20 रुपये आहे आणि आमची किंमत 17 रुपये आहे, म्हणजे पाण्यापेक्षा स्वस्त आहे. पाण्याच्या बाबतीत असा कोणी काही विचारत नाही का वाहून चाललंय, हे पाणी वाया चाललंय, पण दूध तर आमचं त्यापेक्षाही स्वस्त आहे, पण आमच्याच बाबतीत असा का प्रश्न विचारला जातो असंही अनेक शेतकरी बोलतात. इतर किती द्यायची, स्वतः केंद्रीय कृषी मंत्र्यांना मी 1.5 वर्षापूर्वी या संकटाची कल्पना दिली होती, कारण 2015 दूध भुकटीचे भाव 275 रुपये किलो होते आणि ते ज्यावेळी घसरायला लागले त्याचवेळी लक्षात आलं की भविष्यामध्ये काय होणार आहे, आणि म्हणून त्यांना सावध करण्यासाठी त्यांना मी बोललो होतो की निर्यात कमी व्हायला लागलेली आहे आपली, सावरली पाहिजे आणि थोडंसं शेतकऱ्यांना किंवा दूध भुकटी निर्माण करणाऱ्यांना अनुदान देऊन हा स्टॉक कमी केला पाहिजे. त्यांनी काही केलं नाही, त्यांनी देशी गाई पाळण्याचा अजब सल्ला आम्हाला दिला. त्याच्यानंतर 6 महिन्यापूर्वी या दूध व्यवसायातील अनेक दिग्गजांना घेऊन मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्यावर भेटलो, अर्धा तास सक्षम अधिकाऱ्यांच्या सहित सगळ्यांची आमची चर्चा झाली. त्या बैठकीमध्ये अनेक उपाययोजना करायचं ठरवलं, पण काही झालं नाही. आता 6 महिन्यात स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगून काही केलं नाही आणि मग पाशा पटेल यांच्या भाबड्या आशावादानुसार येत्या काही दिवसांना लगेच निर्णय होईल, याच्यावर कसा विश्वास ठेवावा. सर, इतर राज्यातून जर दूध आलं तर त्या दृष्टीने कसं नियोजन असणार? इतर राज्यातून आम्ही दूध येऊन देणार नाही. आम्ही सीमेवर असणारे आमचे कार्यकर्ते त्या राज्यामध्ये जाऊन ती वाहनं अडवण्याचा प्रयत्न करतील. इथं तर अडवूच अडवू, पण सहजगत्या आम्ही कोल्हापुरातून निपाणीमध्ये जाऊ शकतो, नंदुरबारमधून गुजरातमध्ये जाऊ शकतो, धुळ्यातून गुजरातमध्ये जाऊ शकतो, अशा पद्धतीनं शेजारच्या राज्यात जाऊन आम्ही तिथले त्यांच्याच राज्यात ते टँकर आम्ही आणू. आंदोलन आपलं विशेषतः मुंबई पुण्यासाठी असणार आहे का इतर सर्व राज्य? हो, राज्यकर्त्यांना जर का शहरी भागाचं दूध तोडल्याशिवाय जाग येणार नसेल तर आमचा नाईलाज आहे, कारण आम्ही एवढा मोठा प्रचंड मोर्चा काढला 29 तारखेला, केवळ आम्ही मोडतोड केली नाही, शिव्याशाप दिला नाही, कुणाला त्रास दिला नाही, म्हणून जर समाज आमची दखल घेणार नसेल तर मग आम्ही आमचं उपद्रव मूल्य दाखवू. नाही, संकलन बंद असं आमचं आंदोलन आहे, दूध संकलनच बंद, खासगी पासून सगळे सगळे कुणी याला अपवाद नाही. त्यांना बोलायचा प्रश्नच येत नाही, त्यांना आम्ही आवाहन करतो तुमच्या माध्यमातून, त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचं आदर करून संकलन बंद ठेवावं, ठेवणार नसतील तर कायदा हातात घेऊन आम्ही बंद करू. मुळामध्ये आम्हाला दूधच विकायचं नाही तर ते आणणार कुठून दूध?